विद्यार्थी मित्रांनो आपण आज कॅन ची वाक्य बघणार आहोत. तुम्हाला काय करायचंय, वाक्याचे भाग पाडायचे. आय कॅन गो टू स्कूल ऑन बायसिकल आणि आता त्याला क्रमांक द्यायचे. एक उलट चालायचं, दोन तीन चार आणि पाच. आता आपल्याला मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. कॅन म्हणजे शकतो, शकतो, शकते, शकतात, शकतोस, शकतेस असे विविध अर्थ. आणि हा जर मुख्य क्रियापदासोबत जोडला कॅन गो, तर याचा अर्थ काय होतो? कॅन गो जाऊ शकतोस, जाऊ शकतोस किंवा जाऊ शकतेस, जाऊ शकता, जाऊ शकते, जाऊ शकतो असे विविध अर्थ. आता ह्या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल बघा. क्रमांकानुसार भाषांतर करायचंय. आय आय म्हणजे मी, लिहा आय म्हणजे मी. आता उलट चालायच. ऑन बायसिकल म्हणजे सायकल वर, ऑन बायसिकल म्हणजे सायकल वर, सायकल, सायकल वर. टू स्कूल म्हणजे शाळेला, शाळेला, शाळेला. कॅन गो म्हणजे जाऊ शकतो, जाऊ शकतो. शकतो किंवा शकते म्हणजे मुलगा जर बोलणारा असेल तर शकतो आणि मुलगी जर बोलणारी असेल तर शकते. वाक्याचे भाग पाडायचे. वी कॅन स्टडी इन द क्लास किंवा आपण सहकारी क्रियापद असेल त्याला सोबत घेऊ. कॅन स्टडी भाग पाडायचे. भाग पाडले आता क्रमांक द्यायचे. एक उलट चालायचं, दोन तीन. आता याचं मराठीमध्ये भाषांतर करायचंय. एकला काय दिलंय? आम्ही. वी म्हणजे आम्ही, आम्ही. इन द क्लास दोन नंबरला आले. इन द क्लास म्हणजे वर्गात, वर्गात. कॅन स्टडी म्हणजे अभ्यास करू शकतो. अभ्यास करू शकतो. वाक्याचे भाग पाडायचे. यू कॅन स्टडी अ नॉव्हेल इन द हाऊस. क्रमांक द्या. एक उलट चला, दोन तीन चार. आता मराठीमध्ये भाषांतर करा दिलेल्या क्रमांकानुसार. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, तू किंवा तुम्ही. यू आता उलट चालायचे. इन द हाऊस म्हणजे घरात, घ रा त घरात. नॉव्हेल म्हणजे कादंबरी, कादंबरी, कादंबरी. कॅन रीड म्हणजे वाचू शकतो, वाचू शकतोस किंवा शकतेस, शकतोस किंवा शकतेस, शकतेस. आणि समजा जर आपण ते अनेकवचनी घेतलं तू,
तर तुम्ही घरात कादंबरी वाचू शकता. तुम्ही घरात कादंबरी वाचू शकता. आता दिसते ना वाक्य तुम्हाला पुढं. आता ह्या वाक्याचे काय करायचे, भाग पाडायचे. कसे पाडायचे? ही कॅन प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड. आणि आता ह्याला क्रमांक द्यायची. एक उलट चालायचं, दोन, तीन आणि चार. आता ह्याचं भाषांतर करायचं दिलेल्या क्रमांकानुसार मराठीमध्ये. ही म्हणजे तो. मग इथं तो लिहायचं, तो उलट चालायचं. दोन नंबरला आले ऑन द ग्राउंड, मैदानावर, मैदानावर. तीन क्रमांकाला आलंय क्रिकेट, मग ते क्रिकेट लिहायचं, क्रिकेट. कॅन म्हणजे कॅन आणि प्ले, कॅन प्ले म्हणजे खेळू शकतो. खेळू शकतो. भाग पाडायचे वाक्याचे. दे कॅन टीच इंग्लिश इन द क्लास. क्रमांक द्यायचे. एक उलटा चालायचा, दोन, तीन, चार. आता दिलेल्या क्रमांकानुसार मराठीमध्ये भाषांतर करायचे. क्रमांक पहिला आहे दे म्हणजे ते. त्याचे बरेच अर्थ आहेत. ते, त्या, ती, आपण तेच घेऊ शकतो. ते उलट चालायचे. इन द क्लास. दोन नंबर आले वर्गात, वर्गात. तीन ला आलं इंग्लिश म्हणजे इंग्रजी. ते वर्गात इंग्रजी. कॅन टीच म्हणजे शिकवू शकतात. शिकवू शकतात. शकतात. दे ते वर्गात इंग्रजी शिकवू शकतात. ती कॅन मेक अ काइट. वाक्याचे पाडायचे भाग. ती कॅन मेक अ काइट. क्रमांक द्यायचे. एक उलट चालायचे, दोन, तीन. आणि आता असे क्रमांक दिल्यावर माहिती आहे तुम्हाला काय करायचंय. जसे क्रमांक दिले त्या क्रमांकानुसार त्या वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं. म्हणजे तुम्हाला काय होईल, त्या वाक्याचं मराठीत भाषांतर आपल्या समोर येईल. आणि याचं भाषांतर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. थँक्यू.